कसं वागलास? आता तिवारी शेट देणारच त्याला हातात हातात. अरे तिकीट रे पुढच्या वर्षी इलेक्शनच जिल्हा परिषदच दिले. जळ रे तू, तू तर जळ. हे बघ काळ झालं शीट. हॅलो काय कस काय? बरोबर जा पुढं दवाखान्यात घेऊन आलोच मी पाठीमागून. करा काय झालं? अरे ते राजभवन राहण्यात खुरपायला बाया लावल्या होत्या. एका बाईचा हात फाटलाय. हात फाटला कस काय? काय विळ्याने काय? नाही खुरपी तुझी ती. अर सगळा खेळ कळाला बघ मला आता. अरे आपल्या गल्लीत ते पोटे दारू घेऊन बसतील तिथं रोज आहे. आणि ते आणायला बघितलं मी त्या दिवशी दारू घेऊन जात होत ती. हेच पोटे माहिती आपल्याला. दारू प्यायल्याने काय हात कापत का? अरे बॉटली फोडत येत तिथं बसून. यायला काहीतरी करावं लागेल राव यांचं. ते बघ ते बघ आण्या आण्याला हात मार. अरे शिंगुळे राणा दारू प्यायची जागा आहे काय? बाळूभाऊ मी नव्हतो. कोण होतं मग? कोण होतं? ते इल्यांचे होते. इले पप्पा शिंदे ते होते. तू काय आला? तू घेऊन गेलता काय त्यांना? मला म्हणले होते आणून देऊन मला. अरे काय लाज आहेत कराव ह्यांना? धुरे फुटले कर तुम्हाला. मिशीचे केस अजून आयला बाप तिकडे बोंबलत हिंडत येत कष्ट करते. तुम्ही 10 रुपये हिंडता त्यांच्या संग दिसला ना. मी तुझ्या बी बापाकडे जाय ना तुला सांगतोय काय. आणि त्या इल्याकडे तर बघतोच मी त्यांच्या आईला. 10 रुपयाची पेतन बाटल्या कायला फोडत रे. मी नव्हतं करत ना. जा तुम्ही बघतो त्या इल्याच्या तर त्याच्या मायला. अरे काय कमालय राव 10 रुपयाची तिथंच बाटल्या फोडायच्या. एक तर ह्यांनी ह्यांना अजून घुरे सुद्धा फुटले नाहीत मिशीचे केस. आणि हे 10 रुपये हिंडत येत आयला. तुला एक सांगू का? एक तर राणा त्या बाटल्या फोडल्याने हे बायाचे हात कापायले. वरून अजून जमीन नापीक व्हायला लागली ना. काच मिसळले ना त्याच्यात. बरोबर. हा किती कष्ट करावं अजून शेतकऱ्यांनी. ह्याला ह्यांच्या त्या इल्याकडे त्याच्या बापाकडे जाऊ. घोडा लावा लागेल चांगला. चला जाऊ त्याच्याकडे. अरे जाता येईन बाबा नंतर. बस यायला बस उन्हातानाच. अवघड झालं राव शेतकऱ्यांचं बी अवघड झाले. त्यात हे लॉकडाऊन मध्यम वर्गीयचं तर लयच अवघड झालंय. नशीब आमचा नेता राजाभाऊ खंबीर आहे. अयो खंबीर. अरे काय केलं त्यानं? काय केलं? स्वतः किराणा दुकानदाराला फोन करायचे. ज्यांची ज्यांची यादी ते स्वतः भरायला लावायचे. त्यांनी का खिशातून दिले काय पैसे? ते माहित ना आपल्याला त्यांनी खिशातून दिले. बरं ते तुझ्या न्यात्यात झालं. तू काय केलं? मी? अरे मला आपल्या गल्लीतल्या युवा पोरांची काळजी. मी दारूचा एक बॉक्स घेतला आणि 400 400 ब्लॅकनी घेतली. ते आण्याने ह्याच्याकडूनच दारू घेतली मग. हे युवा नेते आपले आजचे. तुम्ही काय केलं रे शिंगुळ्या? काय केलं? अरे भावी नगरसेवक म्हणून मी काय नाही केलं हे विचार. तुमचा राजाभाऊ नुसतं फोनवर बोलायचा. अरे मी स्वतः जायचो किराणा दुकानावर. स्वतः यादी बनवायचो. स्वतः माझ्या हातानं मी राशनचे पाकिट लोकांना वाटलेत. आणि प्लस त्यांच्यासोबत मी सेल्फी बी काढली. कुणी उद्या म्हणू नये की पप्पू शेठसोबत सेल्फी काढायचा चान्स भेटला नाही. तू काय खिशातून पैसे दिले? काय तसलं पैशात लाड नसतं आपल्याकडे. काय तू बी कोणत्या भिकाऱ्याला विचारायला? तू काय दिवे लावले रे? तिवारी शेठ तिवारी शेठ काय लावले दिवे? तू बी कार्यकर्ता ना तिवारी शेठचा? मी मी बी काय लय मोठा माणूस नाही रे. गरीबच आहे. आमच्याच घरात 2 टायमाचं जेवण 1 टायमावर आलं. आणि मी कुणासाठी काय करू शकणार? हा पण आमच्या घराच्या शेजारी एक म्हातारा म्हातारी राहते. ती म्हातारा चपलं शिवायला जातं. रोजचे 100 रुपये घेऊन येतं. त्याच्यात त्यांचं जेवण भागत. लेक आहे तर पण गेलं आपापल्या बायकाला घेऊन पुण्या मुंबईला. तर मला एक दिवस कळालं की ह्या लॉकडाऊनमुळं म्हातारा म्हातारी 2 दिवस झालं उपाशी येतं. मी जास्त तर काय नाही केलं. पण आमच्या घरातली जी 2 टायमाची भाकर आहे का त्याच्यातली 1 टायमाची भाकर म्हाताराला म्हातारील दिली. म्हातारील म्हणलं म्हातारे मी बी तुझ्यासारखाच गरीब आहे का? जास्त तर काय करू शकत नाही आपण एवढी भाकर. म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं रे पप्या. म्हातारी म्हणली बाबू तू सगळ्यात श्रीमंत आहे. आज मोठमोठ्याला राजकारण्याकडे त्यांच्या कपाटात एवढे पैसे ठेवलेले की ते आमच्या सरकारचा कायापालट करू शकते. पण कुणीच नाही केलं. ह्या कंडिशनमध्ये आज एक नेता आमच्याकडे फिरकाला नाही. साधं पाणीसुद्धा पाजलं नाही. आणि ज्यांनी पाजलं ते फक्त फोटो काढायसाठी आणि पेपरला देण्यासाठी. म्हातारी म्हणली तू कशाने गरीब रे बाबा? तू आम्हाला तुझ्या घासातला घास दिला. तू सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. सगळ्यात मोठा श्रीमंत.
आज आपल्या महाराष्ट्रात नेत्यांकडे एवढा पैसा आहे की महाराष्ट्रात कुणी सुद्धा गरीब राहणार नाही, पण त्यांनी ठरवलं पण कुणी नाही करी. जाऊ द्या असो, ज्याची त्याची इच्छा, ह्याच्यातून पण देव सगळ्यांना सुखरूप काढो. ठीक देवाच्या चरणी प्रार्थना. पुढच्या वर्षी देणार आहे तिवारी शेट याला हातात. अरे तिकीट रे इलेक्शनचा जिल्हा परिषदचा. काय केलं ते ना किराणाच्या दुकानात? काय केलं ते ना विसरलो. नाही नाही बरोबर होत ना. ऐक आता तू ऍक्शन. मी बी काय लय मोठा माणूस ना रे, मी बी गरीबच आहे पण नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो, विषय असा आहे की म्हणजे आपल्या एका मित्राने फोन केला होता आणि ह्या मेसेज बद्दल सांगितलं होतं. माझे जे पण भाऊ आहेत, माझे जे पण मित्र आहेत, जे रानात जाऊन दारू पितात तिथं बाटल्या फोडू नका यार. प्लीज कृपया विनंती आहे तुम्हाला, बाटल्या फोडू नका. एक तर जमीन नापीक व्हायला लागली आणि विशेष म्हणजे जे तिथं लोक कष्ट करतात त्यांना ते काच लागते, काय ना काय लपडे व्हायले. त्यामुळं तुम्ही जरी पेले निवांत गार सावलीत पेले, बाटल्या उचला आणि खिशात घालून ते ही का ना चुन्या डबी पुरते पैसे येतात. त्याच्यामुळं बाटल्या तिथं फोडू नका ही विनंती. आणि आणखीन एक महत्त्वाचं, लॉकडाऊनचा काळ झाला, मध्यमवर्गीयाचे गरीबाचे लय हाल झालेत. तुमच्या त्यांनी जेवढी होईल तेवढी मदत करा. कुणाला काय देऊ शकतात द्या, आम्ही पण आमच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात जास्त मदतीची गरज मला आहे. मला 1,00,000 रुपये टाका खाली गुगल पे फोन पे समजा. तर चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.